काय मी सोडतीये हॉस्पिटल. चूक कोणाचीही नाहीये तरीही त्रास सगळ्यांना होतोय. असं का बाप्पा? आता तूच काहीतरी कर ना. कुठे निघाली होतीस? सर ऍक्च्युली मी आजच रिझाईन केलं. कुणाच्या परवानगीनं? तुला इथे अपॉइंट कोणी केलं होतं? मग माझी परवानगी घेतल्याशिवाय तू कशी जाऊ शकतेस इथून? आशा काकू, आज भरली वांगी आणलीत माझ्यासाठी? हो, लवकर उठले तेवढ्यासाठी आणलेत, भरपूर आणलेत. आशा काकू, तुमच्याकडे रोज कोणाची ना कोणाची तरी फरमाईश असते ना. हो, पण मला आवडतं असं सगळ्यांसाठी काहीतरी घेऊन यायला. ते मला काय, आज सगळ्यांच्या वॉर्ड व्हिजिट कम्प्लीट झालेलं दिसत आहेत. नाही, गप्पा सुरू आहेत म्हणून विचारलं. नाही सर, हे काय मी आता वॉर्ड मध्येच निघालो होतो. हो सर, मी पण निघाले. अरे हो हो हो, अरे इतक्या दिवसानंतर आलो ना म्हणून थोडी गंमत केली तुमची, असं घाबरता काय? सर मला वाटलं तुम्ही खरंच चिडलाय. अच्छा ताई, काय म्हणताय तुम्ही? व्यवस्थित आहे ना? छान आहे सर. आणि प्रदीप, तुझं बरं चाललंय ना? मस्त मजेत सर. आणि बाकी काय म्हणताय? सर स्टाफ सगळा मजेत आहे, पण मध्ये मध्ये पेशंटच जरा विचित्र येतात हल्ली. म्हणजे? सर रंजन नावाचा एक पेशंट आला होता, सगळ्या हॉस्पिटलची खूप धावपळ झाली त्याच्यामुळे. अच्छा, म्हणजे सर ना कधी कधी त्याची भीती वाटायची आणि कधी कधी हसू यायचं. विचित्रच माणूस होता सर जरा तो. हो का? बर सर, निघते मी, आयसीयू मध्ये जायचं. अरे अच्छा ताई, यशच्या केबिन मध्ये मी दिल्लीहून आणलेली मिठाई ठेवली, ती घ्या आठवणीनं. आणि सगळ्यांना द्या. हो सर. हा अंजली, आशा मॅडम काय म्हणत होत्या? कोण रंजन? खरं सांगू का सर, सगळ्यांना वाटतं ना तसे नव्हते रंजन दादा. हा थोडस वागणं त्यांचं वियर्ड होत, त्यामुळे त्यांचं वागणं सगळ्यांकडून मिसइंटरप्रिट झालं इतकंच. अच्छा अच्छा. अगं मगाशी सुद्धा ना एवढ्या दिवसानंतर मी आलो म्हणून मी ऐकून घेत होतो सगळ्यांचं. सगळ्यांचं असं ऐकून घेतलं की त्यांनाही बरं वाटतं जरा. खरंय सर, तुम्हाला वेळ असेल तर आता आपण कॉफी प्यायला जाऊया का? येस ऑफकोर्स, पण मी त्याच्याबरोबर वडापाव सुद्धा खाणार आहे. चल चल. तुम्हाला सांगतो, अशी अमेझिंग माणसं भेटतात ना ह्या असल्या सेमिनारमध्ये. एक डॉक्टर भेटला, डॉक्टर झा, अमेझिंग माणूस आहे. काय काम करतो, डेडिकेशन. म्हणजे स्वतःच्या घरामध्ये त्यानं एक हॉस्पिटल सुरू केलंय खेड्यातल्या. घरी हॉस्पिटल म्हणजे आय गेस मोठं असेल त्याचं घर. अरे कसलं मोठं, असं छोटस आहे कौलार उच्छान. तिथे आपला पडवीमध्ये बसलेला असतो बनियन वगैरे घालून. आणि तुला सांगतो, आसपासच्या गावांमध्ये बैलगाडी घेऊन जातो स्वतः, जिथे कार सुद्धा जाऊ शकत नाही अशा ठिकाणी. व्हॉट अ डेडिकेशन. म्हणजे आपला असीम करतो ना तसच. आणि हे सगळं कुठल्याही सरकारी मदतीशिवाय. तुला माहितीये आता सध्या परिस्थिती अशी आहे की त्या पंचक्रोशीमध्ये कोणीही पेशंट बाहेर जात नाही उपचारांसाठी, कारण त्याला तो घरात आणून देतो उपचार सगळे. बात आहे यार, ग्रेट, खरंच कमाल आहे. मला काय वाटतं माहितीये, असीम तू आणि अंजली मिळून हे असंच काहीतरी काम करा. इंटिरियर महाराष्ट्रात तुमची डेडिकेशन पण अशीच आहे, आय नो दॅट. कॉफी कॉफी आली. अरे वा, ती वेळेवर आली. थँक्यू थँक्यू. घ्या बाबा, मला दे. थँक्यू. आणि तुम्हाला सांगतो, असाच एक यंग डॉक्टर भेटला मला आपल्या यश सारखा. म्हणजे सतत काहीतरी नाविन्याची ध्यास असलेला. म्हणजे?
अरे ही वॉज सो अप टू डेट, त्याला इतकी माहिती होती आत्ता लेटेस्ट टेक्नॉलॉजी बद्दल आणि ती सगळी घेऊन तो भारतात आला होता. त्यांनी हॉस्पिटल केलं तिथे नोएडामध्ये. आय वॉज अमेझ्ड, म्हणजे मला असं विश्वासच बसेना की आपण भारतामधल्या एका हॉस्पिटलमध्ये उभे आहोत. मला खरंच यश तुझी खूप आठवण आली त्यावेळेला. नोएडा, बाय द वे डॅड, रिस्पॉन्स कसा? अरे अमेझिंग, उत्तम रिस्पॉन्स आहे. तो आणि त्याची एक गर्लफ्रेंड आहे केली म्हणून, ते दोघे जण मिळून इतकं छान हँडल करतात सगळं. तुम्हाला सांगतो, ती केली ना सतत सावली सारखी त्याच्या बरोबर असते. आणि हो, अरे एक प्राण्यांचा डॉक्टर भेटला, म्हणजे तो प्राण्यांवरती फक्त उपचारच करत नाही तर तो प्राण्यांशी त्यांच्या भाषेमध्ये संवाद साधतो चक्क. अरे तो सगळ्या प्राण्यांचे आवाज इतके हुबे हुब काढतो, अरे बसायला होतं खरंच. सर काय सांगताय काय? अरे त्यांनी माझ्या समोर एका मांजरीला ट्रीट केलं ना, मी चकित झालो बघून. त्या मांजरीचे जे हावभाव होते त्याच्यावरून आम्हाला कळत होत की हा तिला जे सांगतोय ते तिला खरे कळतय. खरंच कमाल आहे, इथे माणसांना माणसांच्या भावना कळत नाही आणि तो प्राण्यांच्या भावना समजून घेतो. खरंच कमाल आहे. पण खरंच असं बाहेर जाऊन वेगवेगळ्या माणसांना भेटून आल्यानंतर मग कळतं की आपण आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेम मध्ये इतके गुरफटून गेलो की हे सगळं बघायला आपल्याकडे वेळच नाही. फक्त दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या लोकांना बघितलं ना की लाज वाटते स्वतःची. हा म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वतःचे काही प्रॉब्लेम सोडू नका, फक्त दुसऱ्यांचा विचार करा, नाही. पण त्यात अडकून आयुष्य वाया घालवू नका. खर तर खूप काही करण्यासारखं असत जे आपण करत नाही. आणि गुंते हे सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, नाही का? पण ते सोडवता आले पाहिजे. आता माझंच उदाहरण बघा ना, मला कुठलीही सर्जरी जमणारच नाही असं पक्क केलं होतं माझ्या मनानं. पण अंजलीमुळे मी स्वतः बाहेर पडलोच ना यातून. असेल सर, 9 नंबरच्या पेशंटला शुद्ध आली. चला आलो. चला चला कामाला लागा, खूप झाल्या गप्पा. हा आपापले गुंते सोडवूया आता. चलो उठा. अरे माझा ना ह्या गप्पांमध्ये वडापाव तसाच राहिला, नंतर खातो. चलो चला. काय झालं सर? हेच तर मला तुला विचारायचंय, काय झालंय? नाही काहीच नाही. नक्की? का कुणास ठाऊक, पण मला सारखं असं वाटत की तुझं काहीतरी बिनसलंय. म्हणजे तू हसते आहेस पण ते वरवरच आहे, आतमध्ये उदास आहेस तू. नाही सर, तसं काहीही नाहीये. बर मला एक सांग, ही रोहिणी का रिझाईन करत होती आज अचानक, तुला काही माहिती आहे का? नाही यातलं मला काहीच माहिती नाहीये. काहीच माहित नाही, बर तिचं जाऊ दे. पण तू काहीतरी लपवतेस हे मात्र नक्की. नाही सर, मी काय लपवणार. तुला काहीतरी सांगायचं आहे
तुझी खूप इच्छा आहे तशी, पण तू ते सांगू शकत नाही हो ना? मी समजू शकतो, बट डोंट वरी, काहीही झालं ना तरी मी आहे तुझ्या बरोबर. फक्त तू असं डोळ्यात पाणी आणू नकोस. आय डोंट लाईक दॅट. टेक केअर. Got you. रोहिणी, अगं पहिल्यांदा भांडलोय का आपण? कॉलेजमध्ये नाही का भांडायचो आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून? तेव्हा नाही कधी एवढी रागवलीस? कारण तेव्हा तू असं कधी बोललेलाच नाहीये जसं काल बोललास. अगं मी एक्सेप्ट करतोय ना की रागाच्या भरात खूप काही बोललो मी आणि त्यामुळे तू हर्ट झालीस, पण विसरून जा ना प्लीज. हे बघ रोहिणी, यापुढे माझ्यावर किती रागवलीस ना तरी प्लीज हे असं काही करू नकोस. म्हणजे तू असंच वागत राहणारस? नाही नाही, मी अगं मी बदलेन ना स्वतःला, आणि तूच म्हणतेस ना की मी बदलतोय हळूहळू. हे बघ रोहिणी, बघ एवढं रागवू नकोस प्लीज. व यापुढे माझ्या वागण्याने तू हर्ट होणार नाहीस ना, म्हणून मी सतत प्रयत्न करेन. ठीक आहे, मी पण प्रयत्न करीन, प्रॉमिस नाही करत. ठीक आहे, सॉरी वन्स अगेन. येतो मी. बरं का? मटार घालून भरीत करते आज. नो काय हो? मगासपासून बघतीये कसले तरी विचारत आहात तुम्ही. मला वाटलं दिल्लीचे किस्से ऐकायला मिळतील छान काहीतरी. आल्यापासून तुम्ही आपले गप्पच. कसले किस्से ऐकतेस जयू? दिल्लीहून येऊन एअरपोर्ट वरून डायरेक्ट ह्या मुलांना सरप्राईज द्यायचं म्हणून मी हॉस्पिटल मध्ये गेलो. मलाच सरप्राईज मिळालं. म्हणजे? अगं म्हणजे हॉस्पिटल मध्ये गेल्या गेल्या मला असं कळलं की यश आणि रोहिणीचं झालंय भांडण आणि रोहिणी हॉस्पिटल सोडून चालली आहे. बरं, एवढं होऊन हा पठ्ठ तिला अडवायला तयार नाही. शेवटी मी समजूत काढली तिची. यश म्हणजे ना, एकदा तिला राग आला ना की आला, मग तो लवकर जात नाही. ते माहिती आहेच मला. अंजली भेटली की नाही तुम्हाला? भेटली ना. पण जयू काहीतरी बिनसलंय तिचं, म्हणजे नेहमी सारखी नाही वाटली ती मला. हसत होती, बोलत होती, नॉर्मल, पण काहीतरी आतमध्ये बिनसलंय. बरं, मी तिला तसं विचारलं सुद्धा, तर म्हणाली काय नाही, काही बोलली नाही माझी. हो, तुम्ही पण कमाल करताय. कशी बोलेल ती तुमच्याशी? लाजली असेल ना. लाजली? लाजायचं काय कारण? विसरलात का तुम्ही? फोनवर कल्पना नव्हती का दिली मी तुम्हाला? अंजली सून होणार आहे आता आपली. अगं जयू, काय सांगतेस काय तू? व्हॉट अ न्यूज. खरंच मला ना अंजली अगदी जेव्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये आली तेव्हापासून मला असं वाटायचं की ही आपली आहे.
आता ती आपल्या घरात येणार. व्हॉट अ न्यूज. वा वा. मला पण खूप आनंद झालाय. व्हॉट अ परफेक्ट मॅच जयू. खूप छान दिसेल नाही असीम आणि अंजलीचा जोडा. अहो यश आणि अंजलीचा जोडा म्हणा. पण जयू मला असं वाटत की असीम आणि अंजली अगदी स्वभावाने सारखे आहेत, अनुरूप आहेत. एक मी पण काहीतरी भलतच समजून बसलो. असीम आणि अंजलीची फक्त चांगली मैत्री आहे. तिघं मिळून ना छान सांभाळतील सगळं. आता कसला विचार करताय? नाही पण जयू तू म्हणतेस ते पटतंय मला. या हल्लीच्या मुलांचं आपल्याला काही कळत नाही बुवा. म्हणजे इतके दिवस मला असं वाटत होत की रोहिणी. काय रोहिणीचं काय? नाही नाही काय नाही. मला मला उगच असं वाटत होत. जाऊ दे फॉरगेट इट. पण मग काय अंजली म्हणाली काय तुम्हाला? आता खूप दिवसांनी भेटलात म्हणजे मस्त गप्पा झाल्या असतील तुमच्या. मला सांगू ना आमचे ना एक दिवसाआड फोन होतात. सतत बोलत असतो आम्ही काहीतरी काहीतरी. मला तर चैनच पडत नाही तिला फोन केल्याशिवाय. दिवसात तर एकदा बोललं ना अंजलीशी की बरं वाटत. सात नंबरचे जे पेशंट आहेत ना त्यांचं बीपी अजून स्टेबल नाहीये. सो ते चेक करत राहा आणि एक चार्ट बनव. ओके मॅम. अंजली आयसीयू मधले शाह ओके आहेत ना आता? हो सर. ओके ठीक आहे चल बाय. सर मी पण आता घरीच निघाले. ओके मला ड्रॉप कराल तुम्ही? नो नको. तुम्ही दुसरीकडे कुठेतरी चाललाय का? बट एनीवे मला ड्रॉप तर करूच शकता ना अंजली. मला वाटतं हे सगळं आपण अवॉइड करायला हवं आता. आय मीन आय होप यू अंडरस्टँड प्लीज. मला खरंच वाटलं नव्हतं आपण इतके परके झालो एकमेकांसाठी की तुम्ही मला साधा ड्रॉपही नाही करू शकत. अंजली प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. पण आपलं आपलं ठरलंय ना मग पुन्हा तेच तेच नको ना प्लीज. आणि तू आपल्याबद्दल कोणाला सांगणार नाहीयेस म्हणजे असं तू प्रॉमिस? हो. मी तुमचं सगळं ऐकते म्हणून तुम्ही अशी दादागिरी करता ना नेहमी माझ्यावर. सगळे प्रॉमिसेस फक्त मीच पाळायचे आहेत का? म्हणजे विसरला. जनार्दन सर आल्यावर तुम्ही तुमच्या घरच्यांना त्या मुलीबद्दल म्हणजे माझ्याबद्दल सांगणार होतात असं तुम्ही म्हणाला होतात त्यावेळेला. जनार्दन सर आता परत आले. कधी सांगणार आहात आता तुम्ही? काय करायचं? काय डॉक्टर यश? अरे हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून भेटलास मला, आता घरी मुलगा म्हणून भेट की. डॅड अहो खरंच काही आपलं बोलणंच झालं नाही ना. काय हा असा एक ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावरती, तब्येत वगैरे जरा सुधारली आहे. काय सिक्रेट काय? काय सांगतात तब्येत सुधारली म्हणजे? फक्त सुधारली नाहीये, कसा वेगळाच चार्म दिसतोय ना असं. विचारा नाही म्हणजे मला साधारण अंदाज आलेला आहे, मला फक्त त्याच्या तोंडून ऐकायचं. कम ऑन डॅड प्लीज. काय अरे हा लाजतो पण. खरंच खूप बरं वाटलं. गुड चॉईस. थँक्यू. घ्या या आमच्या जयश्री मॅडम. दुःख असो आनंद असो यांचे डोळे आपले वाहतातच आहेत. भिजलेल्या स्पंज बरोबर संसार केलाय रे मी इतकी वर्ष.
येस येस फुल कनेक्शन आहे 24/7. हो का? आता बाबा आले म्हणल्यावरती माझी चेष्टा सुरू ना? ए काय बिशाद आहे या पोरांची तुझी चेष्टा करायची? बर चला सेल्फी काढूया. काय तब्येत ठीक आहे ना आई? का सेल्फी काढायचा अधिकार काय फक्त तुम्हालाच आहे? मलाही आवडत. चला उभी राहा. चला रे चला चला चलो स्माईल.